मध्ये दोन गटाकडून शक्ती प्रदर्शन करत झाले पंचांग पूजन। मंदिर परिसरात पोलीस फौज फाटा तैनात। कुरळप तालुका वाळवा येथे 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे। यासाठी आज गुढीपाडव्यानिमित्त हनुमान मंदिरात सत्ताधारी आणि विरोधी गटांनी आपापल्या शुभा मांडत पंचांग वाचन केले। यावेळी दोन्ही गटात किरकोळ वादावादी झाली। यावेळी इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, कासेगाव पोलीस ठाण्याचे सपोनी अविनाश मते, कोकरूड पोलीस स्टेशनचे सपोनी मोहिते, कुरळप पोलीस स्टेशनचे सपोनी दीपक जाधव आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुढीपाडव्यापासून 15व्या दिवशी कुरळप येथे हनुमान जयंती उत्सव साजरा होत असतो। यासाठी गुढीपाडव्याच्या सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान हनुमान मंदिरात पंचांग पूजन करून यात्रेची रूपरेषा ठरवली जाते। हे पूजन गेली 38 वर्ष राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य साखर संघाचे नूतन अध्यक्ष पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येते। मात्र मागील 4 महिन्यापूर्वी गावात युवक क्रांती पॅनल चे युवा नेते पैलवान अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता पालट झाली। यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने आज पंचांग पूजन करण्यासाठी मंदिरात पैलवान अशोक पाटील आणि सरपंच डॉक्टर मदन शेटे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मागील सत्ताधारी गटाचे प्रमुख पी आर पाटील यांनी सुद्धा नंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते पंचांग पूजनास सुरुवात केली। यावेळी दोन्ही गटाकडून हनुमान देवाचा मोठमोठ्याने आवाजात जय जयकार सुरू केला आणि घोषणा देऊन आरडाओरडा सुरू केल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना फटकारले। यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आज कुरळगावात आमची सत्ता असून जवळजवळ 38 वर्षानंतर सत्तांतर झालं, तर प्रत्येक गावात विचार केला तर की जी जी ग्रामपंचायत त्यांची यात्रा कमिटी असते, पण इथे राजकीय लालचीपोटी अजूनही त्यांना की आपली सत्ता इथं गेलेली अजूनही त्यांना समजून आलेलं नाही। त्यांना अजूनही आजही वाटते की आपली सत्ता आहे। तरी आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही आमची यात्रा कमिटी जाहीर केली आहे। आम्हाला कुठल्या प्रकारे गावाला भेटीस धरायचं नाही आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या गावचा हा उत्सव आम्ही पार पाडणार। तसेच आपल्या ग्रामपंचायत म्हणजे आपल्या यात्रा कमिटीमार्फत की 7 तारखेला आपण भव्य कुस्त्याचं मैदान भरवले आहे, तसेच 8 तारखेला एक ऑर्केस्ट्रा आहे, तसेच 9 तारखेला एक लावण्यांचा कार्यक्रम आहे। अशा पद्धतीनं आपण हे यात्रेचं स्वरूप असणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही यात्रा पार पाडू आणि कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही सर्व यात्रा कमिटी काळजी घेऊ। आणि शिळे यात्रेच्या वेळेला सामिष आहार मांसाहाराचं जेवण असल्यामुळं आणि प्रत्येकाच्या घरी पाहुणे येत असल्यामुळं फारसे कार्यकर्तेकडून तिकडे फिरकायचे नाही आणि जी यात्रा कमिटी असेल त्या लोकांनी थांबायचं आणि मग त्या दिवशी नशेत असणाऱ्या काही माणसांनी त्यावेळेला त्या एक दगड मारला आणि तिथल्या महिलेच्या छातीवर दगड लागला, त्याने तिथंच कार्यक्रम थांबवला आणि मी घरी होतो। त्या कलापथकाचा प्रमुख माझ्याकडे आला आणि म्हणला आम्ही कसे कार्यक्रम करायचे, ह्या गावात कोण माता बहिणी आहेत का नाही, आमची आम्ही कलाकार करत असलो म्हणजे आम्ही काय आमचं चारित्र्य विकलेलं नाही, काय चाललं आहे तुमच्या गावात। म्हणल्यानंतर मी तिथं गेलो आणि सगळ्यांना स्पीकरवरनं सांगितलं, बाबा रे ही कलाकार असली तरी महिला आहे, महिलेचा आदर आपण केला पाहिजे, आपल्याला पण बहीण आहे, आपल्याला पण आई आहे, आपण अशा बहिणी आपल्याला अनादर करू शकतो का, आणि जर तुम्ही असं केलं तर आपल्या गावाचं गाव नाव बदनाम होणार आहे, बदनाम झालेलं होऊ नका, आपण हे गाव चांगलं राखण्याचा प्रयत्न केलेला आहे, कृपा करून असं करू नका। तरीसुद्धा दुसऱ्या वर्षी त्याचीच पुनरावृत्ती झाल्यानंतर आम्ही मनोरंजनाच्या कार्यक्रमाला यात्रा कमिटीच्या मीटिंगमध्ये ठरवून फाटा दिला आणि त्याचेच पैसे यात्रे याच्या कुस्तीकडे वर्क केले आणि चांगल्या प्रमाणात कुस्त्या लागला। भगवान देवकर, SBN मराठी, कुरळप, इस्लामपूर।